नमस्कार मित्रांनो, ब्रह्म कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलच्या लोकणे आणि सदरामध्ये मी सागर माने तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आपल्याकडं संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं एक वचन आहे, आपण ते वारंवार उद्धृत करतो. असाध्य ते साध्य करता सायास कारण अभ्यास. आपल्याला तशा अभ्यासाची परंपरा खूप मोठी आहे. अगदी वेदपूर्व काळापासून आपल्याकडे आपल्याला खूप भली मोठी अभ्यासाची परंपरा आहे. पण गेल्या साधारणपणे 150-200 वर्षांमधून आपण त्याच्यामध्ये थोडंसं कमी पडलो आणि त्यामुळं आत्ता सध्या आपली जी अवस्था आहे त्याला गेल्या 100-150 वर्षामध्ये आपण स्पेशली काही क्षेत्र जसं की विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्याकडं थोडंसं कमी लक्ष दिल्यामुळं आपल्याला सध्याची अवस्था प्राप्त झाली. तुकाराम महाराजांचं एक वाक्य उद्धृत करायचं कारण असं की आज मी एका अशा व्यक्तिमत्वाची ओळख करून देतोय की ते व्यक्तिमत्व खूप अभ्यासू आहे. आता खरं बघायला गेलं तर ॲक्च्युली त्या व्यक्तिमत्वाविषयी एका व्हिडिओमध्ये बोलणं हे सुरुवातीलाच खरं तर कबूल करायला हवं की एक अशक्य कोटीतली गोष्ट आहे किंवा अवघड गोष्ट आहे किंवा मी त्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन त्या व्यक्तिमत्वाला मांडायचं तुमच्यासमोर. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे रॉबर्ट सॅम्युअल लँगर. रॉबर्ट लँगर. आता रॉबर्ट सॅम्युअल लँगरची नेमकी काय ओळख करून द्यायची हा मोठा प्रश्न आहे माझ्यासमोरचा. कारण की रॉबर्ट शास्त्रज्ञ आहेत, प्राध्यापक आहेत रॉबर्ट लँगर, 40 अधिक कंपन्यांचे संस्थापक आणि सहसंस्थापक आहेत रॉबर्ट लँगर. तर नंतर ते चांगले गुंतवणूकदार आहे देखील आहे. त्यामुळे रॉबर्ट लँगरची नेमकी काय ओळख करून द्यायची हे खरं तर अवघड आहे, पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक एक पदर तुमच्यासमोर उलगडत जाईल आणि तुम्हाला रॉबर्ट लँगर कळेल. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की रॉबर्ट लँगर विषयी आपण नेमकं का बोलायचं. एका अंदाजानुसार जगातल्या जवळजवळ 2 बिलियन म्हणजे 200 कोटी लोकांच्या जीवनावर रॉबर्ट लँगर यांचं संशोधन परिणाम करत असतं. त्यामुळे रॉबर्ट लँगर अभ्यासणं महत्वाचं आहे. त्यातल्या त्यात भारतासारख्या विकसनशील देशामधल्या युवा पिढीला आणि तरुणांना सगळ्यांनाच विज्ञान हा विषय चांगला रुजावा आणि त्या क्षेत्रातली काही महनीय व्यक्तिमत्व सध्या ते जगभरात आहेत त्याविषयी आपल्याला माहीत असणं क्रमप्राप्त आहे. आता रॉबर्ट लँगर यांचं केमिकल इंजिनिअरिंग, टिश्यू इंजिनिअरिंग, पॉलिमर सायन्स, नॅनो पार्टिकल्स, रिजनरेटिव्ह थेरपी इत्यादी विषयांचे रॉबर्ट लँगर भीष्म पितामह आहेत म्हटलं तरी चालेल. त्याची सुरुवातीची ओळख अशी करून देता येईल साधारणपणे 29 ऑगस्ट 1948 न्यूयॉर्कमध्ये जन्म झाला होता रॉबर्ट लँगरचा. 29 ऑगस्ट आज रॉबर्ट लँगरचा 73वा जन्मदिवस आहे, त्यानिमित्तानंच तुमच्याशी हा मी विषय बोलतोय. आज 73 वर्ष झालेत रॉबर्ट लँगर. सुरुवातीला कार्नेल युनिव्हर्सिटीमधून त्याने आपली बॅचलर डिग्री पूर्ण केली केमिकल इंजिनिअरिंगमध्ये आणि तदनंतर MIT ते PhD झाले केमिकल इंजिनिअरिंगमध्येच. आता ज्या MIT म्हणजे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे केम्ब्रिज अमेरिकेमध्ये आहे, त्या MIT युनिव्हर्सिटीची थोडीशी पार्श्वभूमी सांगायला हवी. दरवर्षी फोर्ब्स किंवा टाईम मासिक हे जगभरातल्या युनिव्हर्सिटींची रँकिंग देतं, त्याच्यामध्ये MIT दरवर्षी 1-2-3 असतंच असतं. आपली काय परिस्थिती आहे हेही थोडंसं बघायला हवं. आता भारतातली सगळ्यात नावाजलेली संस्था आहे किंवा विद्यापीठ ज्याला म्हणायला हवं त्याच्यामध्ये IIT पवई किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बेंगळूर किती बऱ्याचा क्रमांक असावा फोर्ब्स मासिकानुसार किंवा टाईमच्या क्रमवारीनुसार. तर मित्रांनो, IIT पवईचा गेल्या वर्षीचा क्रमांक 254 इतका आहे, IISc मला वाटतं बेंगळूर 256 इतका त्याचा क्रमांक आहे. मग याचा तुम्हाला लक्षात आला असेल साधारणपणे की MIT काय प्रकारचं एज्युकेशन मिळत असेल. तर त्या MIT आपले रॉबर्ट लँगर केमिकल इंजिनिअरिंगमध्ये PhD झाले. आज जगातली सगळ्यात मोठी बायोकेमिकल लॅबोरेटरी MIT प्रांगणातच त्यांची आहे. आता याच MIT सध्या रॉबर्ट लँगर इन्स्टिट्यूट प्रोफेसर आहे. आता इन्स्टिट्यूट प्रोफेसर म्हणजे काय, तर जगभरातल्या 12 बुद्धिमंतांना सध्या तिथं इन्स्टिट्यूट प्रोफेसर अशी मान्यता आहे, त्यातलं एक रॉबर्ट लँगर आहे. दुसरी रॉबर्ट लँगरची अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायला हवी ती म्हणजे आजपर्यंत 1350 जवळजवळ एवढे पेटंट त्यांच्या नावावर रजिस्टर आहे, त्यातल्या जवळजवळ 400 जगभरातल्या बलाढ्य औषध कंपन्यांनी आपली औषधं विकसित केलेली आहेत. आणि म्हणूनच सुरुवातीला मी बोललो होतो की 200 कोटी लोकांच्या जीवनावर परिणाम करते रॉबर्ट लँगरचं संशोधन. आजपर्यंत जगभरातल्या नामवंत इंटरनॅशनल जर्नलमध्ये 1500+ त्यांचे रिसर्च पेपर पब्लिश झालेत, हा एक त्यांच्या नावावरचा विक्रमच आहे रॉबर्ट लँगरचा. रॉबर्ट लँगरची अजून एक अशी महत्त्वाची गोष्ट आहे की
साधारणपणे जगभरातले त्याच्यामध्ये मग अमेरिका आहे, युरोप आहे किंवा युनो आहे, याचे जवळजवळ मानाचे असे 260 अधिक पुरस्कार मिळाले रॉबर्ट लँगरना. त्यात मध्ये उल्लेख करावा लागेल असे एलिझाबेथ मेडल, फ्रँक मेडल, तदनंतर रॉबर्ट कोच मेडल, असे खूप सारे मोठे मोठे पुरस्कार मिळाले. एकाचीच एवढी कमी आहे, माझी अपेक्षा आहे की पुढच्या काही वर्षामध्ये किंवा पुढच्या वर्षी कदाचित रॉबर्ट लँगरला केमिस्ट्रीमधला नोबेल पुरस्कार मिळायची शक्यता आहे. असं एकंदर रॉबर्ट लँगरचं खूप मोठा, प्रचंड मोठा, विस्तृत असा अभ्यासू बायोडाटा असं म्हटलं पाहिजे. रॉबर्ट लँगर हे एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांना अमेरिकेमधला, मला वाटतं एक US नॅशनल मेडल फॉर सायन्स आणि US नॅशनल फॉर मेडल फॉर टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन हे दोन्ही पुरस्कार एकाच व्यक्तीला मिळाले, एकमेव व्यक्तिमत्व आहे. दुसरी अजून अशी गोष्ट आहे, अमेरिकेमधल्या 3 नावाजलेले इन्स्टिट्यूट आहेत, एक नॅशनल अकॅडमी फॉर सायन्स, नॅशनल अकॅडमी फॉर इंजिनिअरिंग अँड इन्स्टिट्यूट फॉर मेडिसिन, या तिन्ही संस्थांवर रॉबर्ट लँगर डायरेक्टर आहे. यावरनं रॉबर्ट लँगरच्या विद्वत्तेचा आपल्याला प्रत्यय येतोच, याच्यामध्ये काही शंका असण्याची काय कारण नाही. त्यांच्या रिसर्चबद्दल जरा बोलूया, त्यांचा रिसर्च काय. रॉबर्ट लँगरचं संशोधन, आता संशोधनाविषयी इथं भाष्य करणं खरं तर अवघड गोष्ट आहे, स्पेशली जे स्टुडंट बायोटेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग याचा अभ्यास करतायत, त्यांना जवळजवळ हे अभ्यास करण्यासारखं आहे. त्यांनी गुगल सर्च केलं तर त्यांना बरीच माहिती मिळेल, पण त्यांचं जे संशोधन आहे त्याच्यावरचा खरं तर प्रकाश टाकलाच पाहिजे. एक आहे त्यांचं कॅन्सर अँड कंट्रोल रिलीज ड्रग सिस्टम. आता हा काय प्रकार आहे, तर होल्क म्हणून एक शास्त्रज्ञ होते, त्याने असा विचार केला की जिथं ट्युमर सेल्स आहे त्याला ज्या ब्लड सेल्स, ब्लड व्हेसल्स ज्या ब्लड प्रोव्हाइड करतात त्यांचीच ग्रोथ इनहिबिट करायची, त्यासाठी त्यांनी एक अँजिओजेनस इनहिबिटर नावाची संकल्पना वापरली होती. रॉबर्ट लँगरने त्याच्यामध्ये थोडी दुरुस्ती केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला खरं तर अँजिओजेनस इनहिबिटर म्हणजे काय हे सांगितलंच पाहिजे. तर अँजिओजेनस इनहिबिटर आर युनिक कॅन्सर फायटिंग एजंट, दे ब्लॉक द ग्रोथ ऑफ द ब्लड वेसल्स दॅट प्रोव्हाइड द ब्लड टू द ट्युमर सेल्स. आणि हा त्यांनी हे न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी, न्यूट्रलायझिंग सेल्समध्ये इनॉक्युलेट करून ट्युमर सेल्समध्ये त्याची एक प्रकारे ग्रोथच इनहिबिट केली. ऍक्च्युली हा केमोथेरपीचा हा पहिला पार्ट होता आणि हाच प्रकार सुरुवातीला रॉबर्ट लँगरच्या या संशोधनाविषयी सगळ्यांनी शंका घेतल्या, त्यांना अक्षरशः वेढ्यात काढलं. पण रॉबर्ट लँगरनी ज्यावेळी ते संशोधन यशस्वी ठरलं त्यावेळी आज जवळजवळ ब्रेन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, लंग्स कॅन्सर या सगळ्या कॅन्सरवर जे ड्रग येत आहे ते त्याच्या सगळ्याचे केमिकल फॉर्म्युले रॉबर्ट लँगरनी बनवले आहेत. स्पेशली डायबिटीजमध्ये काही ड्रग आहेत त्याचा जो केमिकल फॉर्म्युला आहे तो रॉबर्ट लँगरच्या संस्थेने बनवला आहे किंवा त्यांनी स्वतः बनवलेला आहे. इतकं जबरदस्त संशोधन आहे त्यांचं कंट्रोल रिलीज ड्रग्स सिस्टीममध्ये. याच्याविषयी जाणकारांनी गुगल सर्च मारून किंवा स्वतः अभ्यास करणारे असेल तर चांगलीच गोष्ट आहे, त्यांना माहिती मिळेल. त्यानंतर टिश्यू इंजिनिअरिंग याचे रॉबर्ट लँगर हे खरं तर प्रणेतेच आहेत. अलीकडच्या काळात आपण स्टेम सेल्स किंवा ऑर्गन रिप्लांटेशन हा जो प्रकार बघतो, सगळे ऑर्गन जे रिप्लांट करतात त्याच्यामध्ये जो बेसिक सेल थेरपी आहे, रिजनरेटिव्ह थेरपी आहे, त्याचे इन्व्हेन्शन रॉबर्ट लँगरनेच केले. आणि त्यामुळे अलीकडच्या काळात एखाद्याची स्किन बर्न झाली वगैरे तर नव्यानं स्क्रीन रिप्लांट करणं, याच्यामध्ये रॉबर्ट लँगरचं संशोधन उपयोगाला येतं. रॉबर्ट लँगरचं जे संशोधन, मी सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये बोललो होतो की रॉबर्ट लँगरच्या संशोधनाविषयी बोलणं या व्हिडिओमध्ये केवळ अशक्य कठोरीतली गोष्ट आहे, त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ करायला हवा किंवा त्याच्या जाणकारी त्याच्याविषयी अभ्यास नक्कीच करायला हवा. आता रॉबर्ट लँगर नेमकी का आताच का आठवायचे, तर मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो की 29 ऑगस्टला आज त्यांचा 73वा वाढदिवस आहे. आणि दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट आहे की आज जगातली सगळ्यात प्रभावी लस आहे मॉडर्नाची, ऑक्सफोर्डची आणि मॉडर्नाची. मॉडर्नाची जी लस आहे ती mRNA बेसिसवर आहे आणि त्या mRNA बेसिसवरच्या लसीचं जे रासायनिक सूत्र आहे ते रॉबर्ट लँगरनेच तयार केलं आहे, त्यामुळे रॉबर्ट लँगरना आठवायचं. चांगले गुंतवणूकदार का म्हणायचं, तर जगभरातल्या 40 अधिक कंपन्यांचे संस्थापक आहेत. त्यांनी ते रासायनिक गुपित आहे ना ते मॉडर्ना नावाच्या अतिशय एका छोट्या कंपनीला विकलं आणि त्याचे संभाग सगळे विकत गेले. त्या दिवशी म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये मॉडर्नाचे सेल्स शेअर्स $80 गेले होते. त्याचं कारण रॉबर्ट लँगर एका रातोरात अब्जाधित झाले. ऍक्च्युली याच्यापूर्वीच त्यांनी खूप सारी गुंतवणूक करून पैसे मिळवलेले आहेत. इथं अजून एक गोष्ट नमूद करायला हवी ती म्हणजे काय झालं इथं, की एक प्रकारे इथं लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदते असं म्हणायला हवं. आपल्याकडं भारतामध्ये खरं तर आपण ते मानायला तयार होत नाहीये, पण रॉबर्ट लँगरच्या बाबतीत हे म्हणायलाच हवं,
गुगलच्या म्हणण्यानुसार जगातला सगळ्यात जास्त वेळा उद्धृत केला गेलेला माणूस आहे रॉबर्ट लँगर, जगातला सगळ्यात हुशार केमिकल इंजिनियर रॉबर्ट लँगर. तर त्यांचा आज 73वा वाढदिवस आहे. त्यांची ऑक्सफ मॉडर्नाची जी लस आहे ती काल तर परवा दिवशी त्यांचा तिसरा रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये ती वृद्ध लोकांवर बी चांगली इफेक्टिव्ह ठरली. त्यामुळं रॉबर्ट लँगरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच काही नवीन नवीन व्हिडिओंसाठी तुम्ही आमचा हा चॅनल ब्रह्म कोचिंग क्लासेस चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो अवेलेबल होईल. थांबतो इकडं, आपण पुन्हा भेटूया नवीन विषयांसह. थँक्यू सो मच.